स्टूडेंट्स टुडे इन दिस लेक्चर वी विल स्टडी ऑक्सिलरीज व्हाट आर ऑक्सिलरीज तर मराठी मध्ये म्हणतात सामान्य क्रियापदे तर ऑक्सिलरीज बऱ्याच आहेत आपण या लेक्चर मध्ये त्यापैकी खूपचा भाग कव्हर करणार आहोत वी विल कव्हर मोस्ट ऑफ द पार्ट ऑफ ऑक्सिलरीज इन दिस लेक्चर सो टुडे फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टडी अबाउट हॅव टू हॅज टू हॅड टू अँड विल हॅव टू याचे आपण पहिले अभ्यास करणार तर प्रेझेंट टेन्स मध्ये ज्या वेळेस असतं त्यावेळेस हॅव टू आणि हॅज टू चा वापर केला जातो हॅड आहे हॅड हे पास्ट टेन्स मध्ये ऑक्सिलरी आहे आणि विल हॅव टू ही फ्युचर टेन्स मधली ऑक्सिलरीज आहे तर हे बघायचं आहे आपल्याला आता आपण याच्या आधी बघितलं की हॅव कशाला वापरायचं आणि हॅज कशाला वापरायचं आय यू वी जे असतील तर हॅव लागत असतं आणि ही शी इट असतील तर हॅज लागत असतं पण आतापर्यंत आपण हॅवचा अर्थ काय बघितलं की जवळ असणे आपल्याकडे असणे एखादी मालकीची वस्तू असणे तर आपण पोझेशन या स्वरूपात आपण हॅवला आणि हॅजला बघितलं पण इथं त्याचा थोडासा वेगळा अर्थ आहे डिफरंट मिनिंग ऑफ हॅव अँड हॅज इथं नुसतं हॅव नाहीये तर इथं हॅव टू आहे आणि हॅज टू आहे तर हे कसं होतं आपण त्याच्यामध्ये च पाहिजे मराठीमधून जर अर्थ घेतला तर हॅव टू आणि हॅज टूचा अर्थ होतो च पाहिजे प्रेझेंट टेन्स मधला इथे एक एक्झाम्पल आहे बघा आय हॅव टू गो देअर आय हॅव टू गो देअर हॅव टू लागलेले हॅव टूचा अर्थ काय झाला इथे च पाहिजे मला मी तिथे जायलाच पाहिजे आय हॅव टू गो देअर मी ते खेळायलाच पाहिजे आय हॅव टू प्ले इट मी अभ्यास करायलाच पाहिजे आय हॅव टू स्टडी हे असं हॅव टू वाले वाक्य येतात आणि आता दुसरं बघितलं तर हॅज टू हॅज टू मध्ये काय येईल मग तर इथं जर ही असेल त्याला खेळायलाच पाहिजे ही हॅज टू प्ले त्याला शिकायलाच पाहिजे ही हॅज टू लर्न त्याला डान्स करायलाच पाहिजे ही हॅज टू डान्स हे असे वाक्य येतील आता त्यांची निगेटिव्ह पण असतात निगेटिव्ह पण आहे अफर्मेटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह क्वेश्चन ते एक मिनिटानंतर बघू पण त्याच्यानंतर एकदा बघूया की हॅव टू आणि हॅज टू चे छोटस क्लिअर तुम्हाला झालं असेल त्यानंतर हॅड टू काय आहे जे वाक्य तुम्ही हॅव टू आणि हॅज टू हे प्रेझेंट मध्ये बोलणार त्याचं जर पास्ट टेन्स मध्ये बोलायचं झालं तर त्याच्या ठिकाणी हॅव टू हॅज टू ऐवजी आपण हॅड टू वापरणार इथं काय होतं इथं होतं मी तिथे जायलाच पाहिजे हे होतं प्रेझेंट टेन्स मध्ये तर आपल्याला असं म्हणायचंय मी तिथे जायलाच पाहिजे होतं तर आपण काय वापरायचं आहे हॅड टू वापरायचं आहे त्यावेळेस आपल्याला हॅड टू वापरून म्हणता येईल मी तिथे जायलाच पाहिजे होतं आय हॅड टू गो देअर त्याच्यानंतर हे झालं पास्ट आता हे आपल्याला जर फ्युचर मध्ये बोलायचं असेल इफ वी वॉन्ट टू टॉक दिस सेंटेन्स इन फ्युचर देन दॅट टाइम वी शुड यूज विल हॅव टू हे वापरायचं त्याचं मराठीमध्ये मिनिंग होईल च लागेल तर आपल्याला असं म्हणायचं आहे मी मला तिथं जावंच लागेल मला तिथं जावंच लागेल मग आपण अशा वेळेस काय करणार आय विल हॅव टू गो देअर हॅव टू आहे फक्त आधी काय लागले विल लागलेलं आहे हे झालं फ्युचर टेन्स हे एक्झाम्पल्स होते त्यामुळे आता पहिले एक्झाम्पल आपण व्यवस्थित तिथे पाहून घेऊया आय हॅव टू गो देअर मी तिथे जायलाच पाहिजे हॅव टूचा अर्थ झालाच पाहिजे इफ वी वॉन्ट टू मेक इट निगेटिव्ह जर आपल्याला याचं निगेटिव्ह करायचं आहे मग इथं नॉट टाकायचं आपण नेहमी सारखं तसं थोडस चेंज आहे डायरेक्टली नॉट टाकायचं नाही इथं आपल्याला डोंट हॅव वापरायचं हॅवच्या ऐवजी डोंट लावायचं आधी डोंट हॅव करायचं आणि मग निगेटिव्ह होणार आय डोंट हॅव टू गो देअर मी तिथे जायलाच नको मी तिथे जायलाच नाही पाहिजे असं पण म्हणता येईल किंवा मी तिथे जायलाच नको असं पण म्हणता येईल अफर्मेटिव्ह क्वेश्चन करायचं आहे अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह क्वेश्चनच्या वेळेला नेहमी ध्यान द्या इथं बघा की आय डोंट हॅव टू गो देअर निगेटिव्ह क्वेश्चनच्या वेळेस काय केलं आपण डोंट ला आधी घेतलेलं आहे आणि आय ला नंतर आय सब्जेक्ट आहे डोंट ला आधी घेतलं आणि आय ला नंतर घेतलं डोंट आय हॅव टू गो देअर मी तिथे जायलाच नको का असा अर्थ होईल आणि आता त्याच्या वेळेस डोंट म्हणलं नॉट काढून टाकायचं अफर्मेटिव्ह क्वेश्चनच्या वेळेस आणि डू आधी घ्यायचं आणि आय सब्जेक्ट म्हणून नंतर घ्यायचा डू आय हॅव टू गो देअर मी तिथे जायलाच पाहिजे का अशा अर्थाने हे होणार आहे तर असे वेगवेगळे सेंटेन्सेस तुम्ही प्रॅक्टिस करायचे आहे तुम्ही आणखी एक दोन उदाहरणं हॅव टू हॅज टूचे घेणार हॅव टूचं एखादं आणि मी हॅव टूचं एखाद दोन ते घेणार आणि त्यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू हा भाग क्लिअर करून घ्यायचा आहे दिस इज फर्स्ट वन एक्झाम्पल हे एक एक्झाम्पल आहे बघा आता तुला अभ्यास करायलाच पाहिजे तुला अभ्यास करायलाच पाहिजे असं आहे म्हटलं प्रेझेंट मध्ये काय वापरणार मग आपण त्यावेळेस वापरणार हॅव टू तुला म्हटल्यावर यू यू हॅव टू
स्टडी स्टडी म्हणजे काय अभ्यास करणे या वर्ब साठी स्टडी वापरले यू हॅव टू स्टडी तुला अभ्यास करायलाच पाहिजे आणि आता याचा निगेटिव्ह करायचा आहे मग हॅव टू चं काय करणार डोंट हॅव टू हॅव टू ला काय करणार नॉट लावणार तर डोंट लावायचं डोंट हॅव टू करणार यू डोंट हॅव टू स्टडी तुला अभ्यास करायलाच नाही पाहिजे किंवा तुला अभ्यास करायलाच नको असं म्हटलं तरी समजंग त्यानंतर अफर्मेटिव्ह क्वेश्चन बघा अफर्मेटिव्ह क्वेश्चनच्या वेळेस काय केलं डोंटचं नॉट काढून टाकलं मग डूला डूचं डूला पहिले घेतलं डू एक्टिव्ह वर्ब आहे म्हणून डूला पहिले घेतलं डू यू हॅव टू स्टडी तुला अभ्यास करायलाच पाहिजे का आणि त्यानंतर निगेटिव्हच्या वेळेस काय केलंय डोंट आधी घेतलं आणि यू नंतर घेतलं यू सब्जेक्ट आहे डोंट एक्टिव्ह वर्ब आहे डोंट यू हॅव टू स्टडी तुला अभ्यास करायलाच नको का अशा अर्थाने हे प्रेझेंट होतोय त्याच्यानंतर प्रेझेंट मधलं आणखी एक आहे की हॅज वापरून कसं करायचं आहे आता हॅज वापरलं म्हणजे फक्त एकच चेंज होत असतो की आपण डोंट घेत असतो हॅज वापरल्यावरती डोंट घ्यायचं नसतं डझंट घ्यायचं असतं इथं दुसरं काय एक्झाम्पल दिलंय शी हॅज टू सिंग अ सॉन्ग तिला गाणं म्हणायलाच पाहिजे किंवा तिने गाणं म्हटलंच पाहिजे अशा अर्थाने दोन्ही पण येईल तर शी हॅज टू म्हणजे काय तिने म्हणायलाच पाहिजे शी हॅज टू सिंग अ सॉन्ग तिने गाणं म्हणायलाच पाहिजे किंवा तिने गाणं म्हटलंच पाहिजे मग निगेटिव्ह करताना काय होईल हॅज टूच्या जागी काय येईल डझंट हॅव टू येईल हॅज टूची जागा कोण घेईल निगेटिव्ह करताना हॅज टूची जागा कोण घेईल डझंट हॅव टू घेणार शी डझंट हॅव टू सिंग अ सॉन्ग तिला गाणं म्हणायलाच नको किंवा तिने गाणं म्हटलंच नाही पाहिजे असं पण येईल आणि अकर्मेटिव्ह क्वेश्चनच्या वेळेस काय करणार मग आपण डझंटचं नॉट काढून टाकणार डज पहिले घेणार आणि शी सब्जेक्ट आहे म्हणून शी नंतर लिहिणार डज शी हॅव टू सिंग अ सॉन्ग तिने गाणं म्हणायलाच नको का आणि डझंट शी हॅव टू सिंग अ सॉन्ग तिने सॉरी याचं डज शी हॅव टू सिंग अ सॉन्ग तिने गाणं म्हटलंच पाहिजे का आणि डझंट शी हॅव टू सिंग अ सॉन्ग तिने गाणं म्हणायलाच नको का अशा अर्थाने येईल इथं डझंट पहिले घ्यायचं ते निगेटिव्ह क्वेश्चन करतोय म्हणून तर हे होतं प्रेझेंट टेन्सचं हे दोन्ही एक्झाम्पल प्रेझेंट टेन्सचे तुम्ही याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे वेगवेगळे सब्जेक्ट वापरून तुम्ही चार चार पाच पाच सेंटेन्स प्रत्येकाचे लिहून त्याचे अफर्मेटिव्ह निगेटिव्ह अफर्मेटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह क्वेश्चन असे करून बघायचे त्यानंतर बघूया आपण लेट्स मूव टुवर्ड्स द पास्ट टेन्स ऑक्झिलरीजचे पास्ट टेन्स पास्ट टेन्स मध्ये आपण एक प्रकार बघितलं तो म्हणजे काय हॅड टू पाहिला हॅड टू ची जागा आपण घेतो हॅड टू आता याच्यात पहिल्या नंतर आपण हॅड टू लावून करून बघितलं तुला अभ्यास करायलाच पाहिजे होता असं म्हटलं तर काय करणार आपण हॅव टू ऐवजी हॅड टू लिहिणार यू हॅड टू स्टडी तुला अभ्यास करायलाच पाहिजे होता आणि इतर उदाहरण काय आहे आम्ही शिकलंच पाहिजे होतं किंवा आम्ही शिकायलाच पाहिजे होतं असं जर घेतलं तर तिथे काय करणार आपण वी हॅड टू लर्न आम्ही शिकायलाच पाहिजे होतं आणि त्यानंतर नॉट लावून निगेटिव्ह करायचं असेल तर वी हॅड टू लर्न असं पण चालतं किंवा वी हॅड नॉट टू लर्न असं पण चालतं किंवा इथे आणखी एक दिलेलं आहे हॅड नसेल वापरायचं आपण काय घेऊ शकतो हॅड नॉट ऐवजी आपण डिडंट हॅव घेऊ शकतो वी डिडंट हॅव टू लर्न आम्ही शिकायलाच नव्हतं पाहिजे अशा अर्थाचं हे वाक्य होतं त्यानंतर आम्ही शिकायलाच पाहिजे होतं का अफर्मेटिव्ह क्वेश्चन केलाय डीड वी हॅव टू लर्न आता काय केलं मग डिडंटचं नॉट काढून टाकलं डीड पहिले घेतलं बी सब्जेक्ट नंतर लिहिलं डीड वी हॅव टू लर्न आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिलाय अफर्मेटिव्ह क्वेश्चन आहे म्हणून निगेटिव्ह क्वेश्चनच्या वेळेस काय करणार डिडंट पहिले लिहिणार डिडंट वी हॅव टू लर्न म्हणजे आम्ही शिकायलाच पाहिजे नव्हतं का असा अर्थाने हे हॅड टू चं झालेलं आहे पास्ट टेन्सचं त्याच्यानंतर लेट्स मूव टुवर्ड्स टू फ्युचर टेन्स फ्युचर टेन्स कडे बघा फ्युचर टेन्सच्या वेळेस काय वापरायचं आहे विल हॅव टू वापरायचं आहे आता इथे काय लिहिलेलं आहे आय विल हॅव टू राईट मला लिहावंच लागेल मग इथं तुम्ही राईट वर्ड घेतलं आपण दुसरे घेऊ शकतो मला बोलावंच लागेल आय विल हॅव टू स्पीक मला खेळावंच लागेल आय विल हॅव टू प्ले मला नाचावंच लागेल आय विल हॅव टू डान्स किंवा मला घरी जावंच लागेल आय विल हॅव टू गो माय होम असं पण आपण वेगवेगळे वाक्य घेऊन बनवू शकतो आणि आय ऐवजी आपण जर दुसरे घेतले आम्हाला लिहावंच लागेल वी विल हॅव टू राईट आम्हाला शिकवावंच लागेल वी विल हॅव टू टीच आम्हाला शिकावंच लागेल वी विल हॅव टू लर्न असे वेगवेगळे तुम्ही लावून स्वतः करून बघायचं आहे त्याचा अर्थ काय होईल मला लिहावंच लागेल आय विल हॅव टू राईट आता निगेटिव्ह करताना काय करणार आहे विल हॅव टू चं काय करणार आपण वोंट हॅव टू करणार विल हॅव टू चं काय करणार आहे वोंट हॅव टू मग वोंट हॅव टू तुम्ही विल नॉट हॅव टू पण करू शकता
as a contractual form of won't लिहिलेलं आहे. I won't have to write, मला लिहावंच लागणार नाही असा अर्थ होईल. त्यानंतर आता याचा अफर्मेटिव्ह क्वेश्चन च्या वेळेस काय आलंय, शाल घेतलेली, शाल घेतलेलं आहे. तर अफर्मेटिव्ह च्या वेळेस आपण शाल काय घेतलंय तर सब्जेक्ट म्हणून कोण आलेलं आहे, आय आलेलं आहे. आय आलंय म्हणून आपण सुरुवात अफर्मेटिव्ह क्वेश्चन ची शाल लिहिली, बी वरून सुरुवात करायची नाही. शाल आय हॅव टू राईट, मला लिहावंच लागेल का अशा अर्थाने त्याचा अर्थ होतोय. Shall I have to write? मला लिहावंच लागेल का? आणि आता निगेटिव्ह करताना shan't I have to write? मला लिहावंच लागणार नाही का? अशा अर्थाने तेच झालेलं आहे. तर हे आपण बघितलं, have to चा यूज पाहिला, has to चा पाहिला, had to चा पाहिला आणि will have to चा सुद्धा पाहिला. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस साठी काही एक्झाम्पल्स देऊन देणार आहे, तुम्ही त्याची प्रॅक्टिस करायची आहे. So dear students, here are five examples for your practicing. You have to प्रॅक्टिस इट, तुम्हाला याची प्रॅक्टिस करायचीच आहे. यू हॅव टू कम हियर, तुम्हाला इथं यायलाच पाहिजे, तुम्हाला इथं यायलाच पाहिजे किंवा तुम्ही इथं आलंच पाहिजे अशा अर्थाने याचं होईल. त्याचे निगेटिव्ह अफर्मेटिव्ह क्वेश्चन वगैरे सर्व चारही करायचे तुम्हाला. ही हॅज टू वॉच, त्याने बघायलाच पाहिजे. त्यानंतर रामा हॅड टू मीट मी, रामाने मला भेटायलाच पाहिजे होतं अशा अर्थाने होईल. यू विल हॅव टू कॉल हिम, तुम्ही त्याला तुम्हाला त्याला कॉल करावाच लागेल अशा अर्थाने होईल. आणि वी विल हॅव टू मेक अ केक, आम्हाला केक बनवावाच लागेल अशा अर्थाने हे पाच एक्झाम्पल्स आहेत. त्याची व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करायची आहे. फ्रेंड्स, इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर वी विल कम्प्लीट अदर पार्ट ऑफ ऑक्झिलरीज. आपण ऑक्झिलरीजचा जो राहिलेला पार्ट आहे तो सगळा नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये करणार आहे. सो आय विल टेल यू अगेन to subscribe this channel, like this video, share this video to your friends and do study, do homework completely. Thank you so much.